हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिजनिंगमधील नेक्स्ट टॉपिक क्लासिफिकेशन स्टार्ट करणार आहोत. सो बेसिकली क्लासिफिकेशनचे तीन टाईप्स आहेत. फर्स्ट वन इज लेटर बेस्ड क्लासिफिकेशन, सेकंड वन इज नंबर बेस्ड क्लासिफिकेशन अँड थर्ड वन इज वर्ड बेस्ड क्लासिफिकेशन. सो वन बाय वन आपण या तीनही टाईपचे एक्झाम्पल समजून घेऊया. सो फर्स्ट वन, लेटर बेस्ड क्लासिफिकेशन. सो बेसिकली क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला अशा पद्धतीने चार ऑप्शन्स देण्यात येतात आणि या चार ऑप्शनमध्ये एक ऑप्शन असा असतो जो इतर तीन ऑप्शनपेक्षा डिफरंट असतो आणि हा डिफरंट ऑप्शन आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करावा लागतो. सो या ठिकाणी आपल्याला चार ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत आणि या चारही ऑप्शनमध्ये लेटर्स म्हणजेच अल्फाबेट प्रेझेंट आहे. सो हा क्वेश्चन आहे लेटर बेस और अल्फाबेट बेस क्लासिफिकेशनचा. सो ज्यावेळी लेटर बेस क्लासिफिकेशनचा क्वेश्चन येईल त्यावेळी सर्वात अगोदर आपल्याला अल्फाबेटचे रिव्हर्स अल्फाबेट चेकआउट करायचे असतात. बट या ऑप्शनमध्ये, चारही ऑप्शनमध्ये सिंगल अल्फाबेट प्रेझेंट आहे. सो या ठिकाणी आपण रिव्हर्स अल्फाबेट चेकआउट करू शकत नाही. सो नेक्स्ट स्टेप आपली असेल अल्फाबेटचं नंबरिंग करणे. सो आता आपण अल्फाबेटचं नंबरिंग करूया. डी कितव्या पोझिशनला आहे? फोर्थ नंबरला. पीची प्लेस व्हॅल्यू आहे 16, वायची प्लेस व्हॅल्यू आहे 25 आणि डब्ल्यूची प्लेस व्हॅल्यू आहे 23. ओके, सो आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की डिफरंट ऑप्शन कोणता आहे. सो या ठिकाणी आपण पाहू शकतो 4 काय आहे? परफेक्ट स्क्वेअर आहे. 4 इज 2's स्क्वेअर. देन 16 हा नंबर देखील परफेक्ट स्क्वेअर आहे. 4चा स्क्वेअर आहे 16. देन 5चा स्क्वेअर आहे 25. बट 23 हा कोणत्याच नंबरचा स्क्वेअर नाही. सो ऑप्शन डी या ठिकाणी आपलं आन्सर असणार आहे. ऑप्शन डी डिफरंट ऑप्शन आहे आणि आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन डी. ओके, सो या ठिकाणी आपण कोणतं लॉजिक यूज केलं? परफेक्ट स्क्वेअर. त्याच पद्धतीने या ठिकाणी अजून एक लॉजिक ॲप्लाय होत आहे आणि ते लॉजिक म्हणजे प्राईम नंबर अँड कॉम्पोजिट नंबर लॉजिक. ओके, सो या ठिकाणी ऑप्शन ए, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी हे तीनही ऑप्शनमध्ये कॉम्पोजिट नंबर प्रेझेंट आहे. बट ऑप्शन डी हा एक असा एकमेव ऑप्शन आहे जो प्राईम नंबर आहे. ओके, प्राईम नंबर म्हणजे असा नंबर ज्या नंबरला फक्त आणि फक्त तोच नंबर आणि एक यांनी कंप्लीट भाग जातो. ओके, सो या ठिकाणी प्राईम कॉम्पोजिट नंबर हे देखील लॉजिक ॲप्लाय होते. ओके, नाऊ आता आपण पाहूया नेक्स्ट टाईप नंबर बेस्ड क्लासिफिकेशनचं एक्झाम्पल. सो या ठिकाणी आपल्याला चारही ऑप्शनमध्ये नंबर्स दिलेले आहेत. सो हा नंबर बेस्ड क्लासिफिकेशनचा क्वेश्चन आहे. सो बाय ऑब्झर्वेशन आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी 64 काय आहे? परफेक्ट स्क्वेअर आहे. देन 729 काय आहे? 27चा स्क्वेअर आहे. 529 काय आहे? 23चा स्क्वेअर आहे. त्याच पद्धतीने 1 स्क्वेअर काय आहे? 1. बट या ठिकाणी चारही ऑप्शन कसे आहेत? परफेक्ट स्क्वेअर आहे. सो या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअरचा लॉजिक या ठिकाणी ॲप्लाय करू शकत नाही. देन या ठिकाणी 4चा क्यूब देखील आहे. सिमिलरली 729 हा जो नंबर आहे तो 9चा क्यूब देखील आहे आणि 1चा क्यूब काय असणार आहे? 1 असणार आहे. बट 529 हा नंबर कोणत्याच नंबरचा क्यूब नाही. सो या ठिकाणी आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन डी आणि या ठिकाणी आपण कोणतं लॉजिक यूज केलेलं आहे? परफेक्ट स्क्वेअर आणि परफेक्ट क्यूब. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ड बेस्ड क्लासिफिकेशन. सो या पद्धतीच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला जीएससी रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, सो आपल्याला देण्यात आलेले आहेत चार ऑप्शन. एक डिफरंट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सो नागालँड देण्यात आलेला आहे, कोहिमा, मणिपूर इम्फाळ, मिझोरम ऐझवाल, महाराष्ट्र अहमदाबाद. सो या ठिकाणी आपण पाहू शकतो नागालँडची कॅपिटल, कॅपिटल स्टेट आणि कॅपिटल या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ओके, सो नागालँडची कॅपिटल आहे कोहिमा, मणिपूर स्टेटची कॅपिटल आहे इम्फाळ, मिझोरमची कॅपिटल आहे ऐझवाल, तर महाराष्ट्राची कॅपिटल काय असायला पाहिजे? मुंबई. बट या ठिकाणी अहमदाबाद देण्यात आलेला आहे. सो या ठिकाणी आपला ऑड वन आउट काय असणार आहे? ऑप्शन 4. ओके, आता आपण एकत्रितपणे या सर्व टाईपचे क्वेश्चन्स डिस्कस करूया. सो फर्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट केनिया, झिम्बाब्वे, सुदान, बेल्जियम. सो या चारही ऑप्शनमध्ये जो डिफरंट ऑप्शन असणार आहे तो असणार आहे बेल्जियम. तर का? सो केनिया, झिम्बाब्वे आणि सुदान
हे जे तीन कंट्रीज आहेत त्या आहेत आफ्रिकन कंट्रीज, ओके, आणि बेल्जियम आहे युरोपियन कंट्री. सो म्हणून या ठिकाणी ऑप्शन 4 आपला या ठिकाणी करेक्ट आंसर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज कबड्डी इज इक्वल टू 7, व्हॉलीबॉल इज इक्वल टू 6, बेसबॉल इज इक्वल टू 9, चेस इज इक्वल टू 2. सो फ्रेंड्स, तुम्हाला हा क्वेश्चन वाटेल की हा अल्फाबेट किंवा लेटर बेस क्लासिफिकेशनचा क्वेश्चन आहे, बट तसं नाही आहे. बिकॉज यासाठी हा जीएसचा क्वेश्चन आहे आणि जीएसचे क्वेश्चन सॉल्व करायचे असतील तर आपलं जीएस परफेक्ट असणं गरजेचं आहे. सो आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो कबड्डीमध्ये किती प्लेयर असतात, 7 प्लेयर असतात, ओके. सो या ठिकाणी देण्यात आलेला आहे गेम आणि गेममध्ये प्रेझेंट असणारे प्लेयर्स, ओके. व्हॉलीबॉलमध्ये किती प्लेयर्स असतात, 6 प्लेयर असतात. तर हा ऑप्शन देखील या ठिकाणी करेक्ट आहे, फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे, सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. देन बेसबॉल, बेसबॉलमध्ये असतात 9 प्लेयर्स, तर या ठिकाणी ही प्लेयर देखील करेक्ट आहे. आणि लास्ट ऑप्शन इज चेसमध्ये असतात 2 प्लेयर, हा ऑप्शन टोटली रॉंग आहे. बिकॉज या ठिकाणी पहा, कबड्डीमध्ये 7, व्हॉलीबॉलमध्ये 6, बेसबॉलमध्ये 9, हे जे प्लेयर्स प्रेझेंट असतात ते एका टीममध्ये प्रेझेंट असतात, ओके, एका टीममध्ये प्रेझेंट असतात. बट चेसमध्ये जर चेसचा आपण विचार केला, चेसमध्ये ओव्हरऑल गेममध्ये 2 प्लेयर प्रेझेंट असतात, बट एका टीममध्ये 1 प्लेयर प्रेझेंट असणार, ओके. सो या ठिकाणी चेसचं या ठिकाणी 2 देण्यात आलेलं आहे, कसं आहे, चुकीचं आहे. सो या ठिकाणी आपला डिफरंट जो ऑप्शन असणार आहे तो असणार आहे ऑप्शन 4. तर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन 4, ओके. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये दिलेला आहे हा, यामध्ये आपल्याला मॅथमॅटिक्स दिलेला आहे तर आपण डायरेक्टली मॅथमॅटिकली सॉल्व करून पाहूया. सो 5 + 9 वी गेट 14, 14 - 2 वी गेट 12, ओके, तर हे करेक्ट आहे. देन 8 × 2 16, 16 - 13 वी गेट 13, या ठिकाणी हे हा देखील ऑप्शन बरोबर आहे. देन 13 × 2 26, 26 - 1 25, तर या ठिकाणी हे जे आन्सर आहे हे रॉंग देण्यात आलेलं आहे. लास्ट ऑप्शन आपण चेक करूया, 12 / 2 वी गेट 6, 6 + 5 वी गेट 11. सो या ठिकाणी ऑप्शन 1, 2 & 4 करेक्ट आहे, बट ऑप्शन 3 कसा आहे, रॉंग आहे. सो या ठिकाणी आपलं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 3, ओके. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, परमवीर चक्र. तर या 4 ऑप्शनपैकी आपल्याला एक डिफरंट ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. सो या ठिकाणी पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे जे 3 अवॉर्ड्स आहेत ना, हे 3 अवॉर्ड्स आहेत इंडियन सिव्हिलियन अवॉर्ड्स, ओके, इंडियन सिव्हिलियन अवॉर्ड्स आहेत. आणि परमवीर चक्र हा सिव्हिलियन अवॉर्ड नाही. सो या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे ऑप्शन 4, ओके. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट ER इज इक्वल टू 529, HS इज इक्वल टू 729, GK इज इक्वल टू 326, UE इज इक्वल टू 676. सो ज्यावेळी अल्फाबेट्स प्रेझेंट असतील ना त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली अल्फाबेटचं नंबरिंग करायचं आहे किंवा रिव्हर्स अल्फाबेट चेक करायचं आहे. सो या ठिकाणी रिव्हर्स अल्फाबेट सर्व ऑप्शनमध्ये नाही आहे, फक्त एका ऑप्शनमध्ये आहे, सेकंड ऑप्शनमध्ये, ओके. बट या ठिकाणी आपण रिव्हर्स अल्फाबेटचं लॉजिक यूज करू शकत नाही बिकॉज आपल्याला या दोन्हींमध्ये एक रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याला या ठिकाणी नंबरिंग करावं लागणार आहे, ओके. सो ईची प्लेस व्हॅल्यू काय आहे, 5, आरची प्लेस व्हॅल्यू आहे 18, देन एचची प्लेस व्हॅल्यू आहे 8, एसची प्लेस व्हॅल्यू आहे 19, देन जीची प्लेस व्हॅल्यू आहे 7, केची प्लेस व्हॅल्यू आहे 11, यू आहे 21 नंबरला, ई आहे 51 नंबरला, ओके. सो आता नेक्स्ट काय करावं लागेल जेणेकरून आपल्याला 529 व्हॅल्यू येईल. सो सपोज आपण 5 + 18 केलं तर आपल्याला काय मिळेल, 23, आणि 23चा जर स्क्वेअर केला तर आपल्याला काय मिळेल, 529. देन सेकंड ऑप्शन, 8 + 19 जर आपण केलं तर आपल्याला काय मिळेल, 27, आणि 27चा स्क्वेअर केला तर आपल्याला काय मिळेल, 729. सो सिमिलरली थर्ड ऑप्शनमध्ये 7 + 11 या ठिकाणी व्हॅल्यू येईल 18, अँड 18चा स्क्वेअर काय आहे, 324, बट या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 326, ओके. सो आपला ऑप्शन
3 हा रॉन्ग असणार आहे. ओके, लास्ट ऑप्शनसाठी देखील आपण चेक करूया. 21 + 5 वी गेट 26. 26 चा स्क्वेअर काय आहे? 676. ओके, सो ऑप्शन 1, 2 & 4 हे करेक्ट ऑप्शन आहेत. ओके, बट ऑप्शन 3 रॉन्ग आहे. सो या ठिकाणी आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन 3. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन गिवन दॅट टॉर्टॉइज, फ्रॉग, क्रॅब, फिश, चारपैकी आपल्याला डिफरंट ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. सो टॉर्टॉइज, फ्रॉग, क्रॅब आणि फिश या चारही ऑप्शनपैकी आपलं आन्सर असणार आहे, जो डिफरंट ऑप्शन असणार आहे तो आहे फिश, ऑप्शन नंबर 4. बिकॉज टॉर्टॉइज, फ्रॉग आणि क्रॅब हे तिघही उभयचर आहेत जे पाण्यामध्येही जिवंत राहू शकतात आणि जमिनीवरही राहू शकतात, बट फिश फक्त पाण्यातच राहू शकते. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन गिवन दॅट नेपाळ, काठमांडू, कतार, डोहा, स्वित्झर्लंड, स्टॉकहोम, स्पेन, मॅड्रिड. सो सर्वात आधी आपल्याला यांचं रिलेशन माहीत असलं पाहिजे. ओके, हा जीएसचा क्वेश्चन आहे, वर्ड बेस्ड क्लासिफिकेशन आहे आणि वर्ड बेस्ड क्लासिफिकेशनमध्ये जीएसशी रिलेटेड क्वेश्चन्स असतात. सो नेपाळ आणि काठमांडू यांचा काय संबंध आहे? नेपाळची जी कॅपिटल आहे ती आहे काठमांडू. सिमिलरली कतारची जी कॅपिटल डोहा, ही पेअर बरोबर आहे का? बरोबर. ही सेकंड पेअर देखील बरोबर आहे. फर्स्ट पेअर देखील या ठिकाणी राईट आहे. सो स्वित्झर्लंड, स्टॉकहोम ही जी पेअर आहे ही चुकीची आहे. बिकॉज स्वित्झर्लंडची जी कॅपिटल आहे ती आहे बर्न, BERN. ओके, देन स्पेनची जी कॅपिटल आहे मॅड्रिड, हा ऑप्शन देखील या ठिकाणी करेक्ट आहे. सो आपलं या ठिकाणी आन्सर असणार आहे, जो डिफरंट ऑप्शन असणार आहे तो आहे ऑप्शन 3. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, दिस इज लास्ट वन. क्वेश्चन गिवन दॅट कृष्णा, नर्मदा, कावेरी अँड गंगा. सो या तीनही ऑप्शनपैकी आपल्याला डिफरंट ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. सो या ठिकाणी आपलं जे आन्सर असणार आहे ते आन्सर असणार आहे नर्मदा, ऑप्शन 2. का? तर नर्मदा ही जी नदी आहे या चारही ऑप्शनमध्ये नर्मदा हा एकच ऑप्शन असा आहे. नर्मदा ही नदी अरेबियन सीला जाऊन मिळते. ओके, अरेबियन सीला जाऊन मिळणारी नदी आहे नर्मदा. आणि या बाकीच्या ज्या तीन नद्या आहेत ना, कृष्णा, कावेरी अँड गंगा, या तीनही नद्या बे ऑफ बंगाल म्हणजे बंगालच्या खाडीला जाऊन मिळतात. ओके, सो त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन 2 नर्मदा या ठिकाणी डिफरंट ऑप्शन असणार आहे. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी क्लासिफिकेशनचा फर्स्ट पार्ट या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.